अंधेरी पोट निवडणुकीपूर्वीच्या आणि नंतरच्या सगळ्या राजकीय घडामोडींमधली एक वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? ती म्हणजे या निवडणुकीत विजयी किंवा बाद उमेदवाराची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा झाली ती दुसऱ्या क्रमांकाच्या मताची. दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त मतं काल 6 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करताना सगळ्यात जास्त वापरलं गेलेलं हे वाक्य. कुणाला मिळाली ही दुसऱ्या क्रमांकाची मतं? तर नोटाला. आता नोटा म्हणजे कोणी प्रतिस्पर्धी उमेदवार नाहीये, तर हे ईव्हीएम मशीनवर असलेलं एक बटन आहे. पण या बटनात इतकी ताकद आहे की एखाद्या प्रभागात झालेली निवडणूक पूर्णपणे बाद ठरू शकतं. सोबतच सगळ्या उमेदवारांना सुद्धा बाद करणं आणि नव्यानं निवडणुका घेण्याची वेळ हे एक बटन आणू शकतं. मतदारांच्या मताचं महत्व दाखवणारं हे बटन आहे, म्हणूनच एक मतदार या नात्यानं त्याबद्दल सविस्तर जाणून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी सिद्धी पाटील, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. अंधेरीपूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय झाला. तब्बल 66,530 मतं म्हणजेच 76.85% मतदान त्यांना झालं. पण या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे सर्व अपक्ष उमेदवारांना बाजूला सारत नोटानं दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. नोटाला तब्बल 12,806 मतं म्हणजेच तब्बल 14.89% मतदान झालं आणि चर्चांना उधाण आलं का? तर हे समजून घेण्यासाठी नोटा नीट माहिती असणं आवश्यक आहे. आपण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जातो तेव्हा ईव्हीएम मशीनवरती उमेदवाराचं नाव त्याचं चिन्ह आपल्याला दिसतं. पण जर तुम्हाला त्यातला एकही उमेदवार योग्य वाटत नसेल आणि एकाही उमेदवाराला मत देण्याची तुमची इच्छा नसेल तर मतदानाला न जाणं हा पर्याय अनेक जण पूर्वी निवडायचे. पण तुम्हाला एकही उमेदवार पसंत नसणं हे सुद्धा तुमचं एक मतच आहे आणि ते मत देण्याचाही अधिकार तुम्हाला मिळावा हे लक्षात आल्यावर निवडणूक आयोगानं नोटा हा पर्याय उपलब्ध करून दिला. ईव्हीएम मशीनमध्ये सर्वात खाली नोटा हे बटन असतं. नोटा म्हणजे नन ऑफ द अबव, वरील पैकी कोणताही उमेदवार मला पसंत नाही. अंधेरी पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं जेव्हा नोटाला मिळाली तेव्हा मतदारांनी इतर सर्व उमेदवारांना नाकारल्याचं समोर आलं. हेच ठरलं चर्चेचं एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे आजपर्यंत नोटाला सर्वाधिक मतं मिळालेली ही निवडणूक ठरली. नोटाला कोणत्याच निवडणुकीत आजवर इतकं मतदान झालं नव्हतं. पण याच चर्चेदरम्यान उपस्थित झालेला एक प्रश्न म्हणजे नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली असती तर काय झालं असतं? निवडणुकीच्या नियमानुसार एखाद्या भागात जर नोटाला जास्त मतदान झालं तर तिथला एकही उमेदवार निवडणुकीत उभा राहण्याच्या पात्र नाही असं ग्राह्य धरलं जातं. त्यानुसार सगळे उमेदवार बाद ठरवले जातात, नव्यानं निवडणूक लावली जाते आणि या नव्या निवडणुकीत जुने कोणतेही उमेदवार उभे राहू शकत नाही. सगळे उमेदवार नवे असावे लागतात. या नियमानुसार अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत नोटाला जर जास्त मतं मिळाली असती तर निवडणूक बाद ठरवली गेली असती आणि नव्या उमेदवारांसहित नव्याने निवडणूक लावली गेली असती. नोटाचा वापर पहिल्यांदा 2013 छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील निवडणुकांमध्ये झाला. नोटा या पर्यायाकडे मतदारांचा अधिक कल पहिल्यांदा 2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत 5.5 लाख मतदारांनी नोटाला मत दिलं. 2018 कर्नाटकातील निवडणुकीत 3.5 लाख मतदारांनी नोटाला मत देण्याचा पर्याय निवडला. मध्य प्रदेशात 5.5 लाख मतदारांनी नोटाला मत दिलं, ज्याचा परिणाम विधानसभेच्या 23 निकालांवरती झाला होता. राजस्थानच्या 4.5 लाख मतदारांनी तर छत्तीसगडच्या 3 लाख मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. हे झालं इतर राज्यांचं. महाराष्ट्राचं काय? आपल्या राज्याबद्दल सांगायचं झालं तर 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 7,42,000 म्हणजेच 1.32% मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. आणि अशाच प्रकारे अंधेरी पूर्वेतील 12,000 जास्त मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.